मिरज वसंत कॉलनीत बंद प्लॅट फोडला चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा बासष्ट हजार रुपये किमतीचा ऐवज केला लंपास या बाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या वसंत कॉलनी येथील संजय अपार्टमेंट मध्ये राहण्यास आहेत मंगळवारी सकाळी त्या फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या त्यांच्या फ्लॅटवर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर बेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा बासष्ट हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केलं वाले या सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला याबाबत त्यांनी फिर्याद दिली असून अज्ञात विरोधात, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी